तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये। तर विषय कसा आहे की आज रात्री 8 वाजेपासून लागणार आहे लॉकडाऊन, आणि माझ्या घरातले कालच गेलेत गावाला, आणि काल एकटा होतो इकडे, आणि आज ठरतंय की गावाला जावं, कारण 15 दिवस लॉकडाऊन आहे तर घरचे काही येऊ नाही शकणार, तर मलाच गावाला जायला लागणार आहे। तर मग आत्ता वाजलेत 11, आणि मग इथून आता मला जायचं आहे माझ्या मावाच्या घरी, तिथून त्याच्या स्कूटीवर जाऊ। मग तुम्हाला दाखवतो की लॉकडाऊन तर लागणार आहे, रस्त्यावरती काय काय आता किती गर्दी आहे, कारण रात्री लॉकडाऊन लागणार आहे म्हणजे बरेच लोक गावाला जायला निघतीलच, आणि रस्त्यामध्ये बघू आता काय काय अडी अडचणी येतात। तर मग आता इथून जाऊया। कितीदा टाकायचा पेट्रोल? हा फुल करायची ना, आणि तिथं मग इगतपुरीला गेलं किती 100 जा ना चालते। चहा आयला बंद आहे काय? नो पेट्रोल। अरे यार काय फालतूगिरी आहे, पेट्रोलच नाही। आता पुढचा कुठे हायवे? हा मग आता हायवेला जाऊन पेट्रोल टाकू। किती याच्यात झाली रे? 300। तर गाडीत बिडीत पेट्रोल टाकून आता थेट निघायचंय गावाच्या दिशेने, आता हायवेला लागू, मग तिथून डायरेक्ट पावली। घाल हेल्मेट, घाल चायला, हेल्मेट तर इम्पॉर्टंट आहे, हे घालून नॅशनल हायवे, मुंबई नाशिक हायवे NH। चल आता सुसाट निघूया गावागड। लॉकडाऊन 2.0। ॲक्च्युली विषय कसा आहे काय रे, पहिल्या लॉकडाऊनच्या टायमाला किती गर्दी होती हायवेनी, आज तर हायवे फुल रिकामा आहे, म्हणजे काय जास्त गाड्या नाही दिसत आहेत, एकदम रिकामा रिकामा आहे, लोक जास्त सिरियसली नाही घेते वाटतं। मला एक प्रश्न पडला आहे, म्हणजे आम्ही जेव्हापासून हायवेला लागलो तेव्हापासून ठिकठिकाणीमध्ये नीरा मिळेल ही दुकान आहेत, तर नक्की ते काय असतं जर तुम्हाला माहीत असेल तर सांगा, एकदा नक्की टेस्ट करायचं आहे। काय रे तू पिलाय का कधी? हां कसा आले तर मग जरा आता पुढे जर दुकान असेल ना तर थांबव, ट्राय मारून बघूया कसा असतं। चालतं आहे, कुठं दिसला तर थांबव, तर आता ट्राय करूया नक्की कसा असतो नीरा, बघू नक्की टेस्ट काय असते नीरा। तर यो आमचा नेहमीचा अड्डा शेवभाजीचा, जेव्हा कधी आला इथं शेवभाजी नक्की का भारी असते, हॉटेल साई कृपा। हे येताना आता आम्ही बसू, जर आलो तर सोबत दाखव मत आम्हाला कशी असते शेवभाजी। कसा काय रे तो पलटी बघ ना कसा झालाय, डारी इकडं आलाय, यो बघ हो तर डारी इकडं होऊन आलाय, सोबत कवडा हे झालाय, नादच केला डायरेक्ट त्यांनी ना, तो कसा उलटा झालाय बघ ना, डायरेक्ट या रोडला आलाय त्या रोडवरून, बेकार ॲक्सिडेंट आहे मोठ्या गाड्यांचा, आणि इथे होतातच तसे पण, ही एक जागा इथं जास्त होतात, म्हणजे वरून टर्न आहे ते डायरेक्ट गाड्या घुसतात अशा।
तर आता आम्ही सोडलाय कसारा घाटातून नुसता धूर। तर आता चालू होईल कसारा घाट। कसाराचा घाट झाली पण भरपूर दुकान आहेत नाश्त्याची। ही पुरी लाईन नाश्त्याची आहे। आम्ही थांबलोय पाणी घ्यायला। खाली एक पूल आहे। पुलावर बऱ्याच वर्ष झाली माझी जायची इच्छा आहे। म्हणजे इगतपुरीच्यावरून ट्रेनने आलो तर तो दिसेल पण म्हणजे चांगला दिसतो। इथं खाली आहे दिसतोय की नाही माहिती नाही पण तिथं जायची इच्छा आहे। इथून दाखवतो तुम्हाला कसा पूल आहे किती भारी वाटतो। टाईम येऊ ना ट्रेननी म्हणजे इगतपुरी ते कसारा किती बोग देत ते पण बघत येऊ। या विहिरीवर थांबायचं का रे इथल्या? नाही आता नाही जाऊ दे थांबू कधी तरी। पाणी जाम भारी असेल तिथं राहायचं का? राहायचं डबकी पण आहे ओढायला। चल मग जाऊ चल मरू दे निघू चल जाऊ चल निघू का जायचं हां चल मग जाऊ। का गाडी लावायची इथं आणि बॅगा कोण मिळते? हा रे बॅगा पण कोण नाही ते टाकून चल घेऊ वरच घे बघू कसं काय काय आहे तिथं। आता ओढायला पाणी ओढायला पण आहे ते काय तरलंय। लहानपणापासून आम्हाला या विहिरीच्या इथे यायची इच्छा होती। खूप लहानपणापासून आम्ही यायचो बघायचो म्हणजे गाडीमधूनच या विहिरीच्या इथं यायची इच्छा होती। आणि शपथ काय पाणी दाखवतो तुम्हाला किती पाणी भरलं विहीर कशी आहे पण दाखवतो। तर हीच ती विहीर आहे। आता हिच्यात पाणी किती आहे दाखवतो तुम्हाला कशी आहे आतमधून। फक्त मला फोन नाही पडला पाहिजे खाली। ही पूर्ण अशी विहीर आहे आणि हो सचिन आमचं पाणी ओढतंय तोंड धुवायला। पाणी पण एकदम साफ आहे काय भारी आहे रे। लई दिवसाची इच्छा पूर्ण झाली। खोल तर लय असेल रे मजबूत बघ ना पण पाणी एवढं साफ आहे की दिसतंय डायरेक्ट काठाडे त्याचे आतमध्ये पण घेत चल पाणी पिऊन बघतो का आईला साब किती पाणी येते तोंड धुत। गाडी जरा जास्त तापली आहे म्हणून जरा आम्ही पाणी मारून घेतो इंजिनच्या इथून डायरेक्ट असं पाणी वर येत होतं। तुम्हाला पूर्ण विहीर दाखवतो आता पूर्ण गोल फिरून। अरे इकडं बऱ्याच चुली आहेत रे मोटर आहे इथं कोणाची तरी। इकडं वरती असं जंगल आहे पूर्ण आणि ही अशी हायवेच्या बाजूलाच आहे म्हणजे पुढं हायवे आहे इथं म्हणजे अशी वरतीच विहीर आहे। तर आम्ही जरा आता गाडीवर पाणी मारून घेतो आणि टेस्ट पण करूया पाणी नक्की कसं लागतंय। पूर्ण धुवायची का रे? एक नंबर पाणी आहे एकदम बिसले रे सारखं आहे। टेस्ट करून बघ ना भाई।
कोणत्या साईडने यू कोणत्या साईडने अरे कसा आहे है ना बिस्लरीला तोड आहे आपल्या गावाला कोणी पेत नाही भाई पिला पिला ऑल सेट हे आपल्याला बघून अजून लोक थांबलेली गेली बघती पाणी मस्त होतं एकदम जर कधी कसारा घाटातून आला तर ह्या विहिरीचं पाणी नक्की प्या बिस्लरीला तोडीच तोड आहे आता नेक्स्ट टाईम जेव्हा आमचा पूर्ण ग्रुप येईल तेव्हा आम्ही सगळे कारण पाणी पण एवढं भारी होतं एकदम थंड वरून विहिरीची जी बनवलेली ते तर एक नंबर भारी बनवली आहे जर कधी आलात कसारा घाटातून तर नक्की थांबा तिथं घाटाच्या वर आल्यावर थंड हवा चालू झाली आहे ना खाली होतो खाली लय वाफा मारत होत्या म्हणजे घाट जसा क्रॉस केला तिथून अशी एकदम थंड हवा येते एकदम थंड थंड लागते तर आता आम्हाला परत भरायचं आहे गाडीत पेट्रोल 100 म्हणजे आम्ही तिथं टाकी फुल केलेली तर आम्हाला गावाला परत तिथून जायला 100 पेट्रोल भरायचं आहे कारण गावाला आम्ही गेल्यावर काय गावात थांबत नाही आम्हाला फिरायला जास्त लागतं त्यामुळे आम्ही एक्स्ट्रा पेट्रोल टाकून घेतो तर आता पेट्रोल भरूया आणि मग मधून भावलीच्या रोडनी गावाला जाऊया आता तो तुम्हाला रस्ता कसा आहे ते पण सांगतो तर आता आपण आलो आहे मेन टाईमच्या इथं इगतपुरी आणि जर तुम्हाला समजा घोटीत काही काम नसेल किंवा तुम्हाला भंडारदरा अकोले राजूर इकडे जायचं असेल तर तुम्ही घोटीतून न जाता तुम्हाला इथून भावलीचा रोड आहे भावलीचा रोड इथून डायरेक्ट मग निघतो वासाळीच्या इथं तर तुम्ही घोटी टाळा आणि ह्या रोडनी जा ह्या रोडनी जायचा फायदा असा आहे की जर तुम्ही घोटीच्या रोडनी गेले तर तुम्हाला पिंपळगाव ते वासाळी एवढे खड्डे मरणाचे खड्डे भेटतील ना की तुमची हालत जाम होऊन जाईल म्हणजे तुमची गाडीची पार वाट लागून जाईल आणि ह्या रोडनी जायचा फायदा असा आहे की रस्ता खूप चांगला आहे म्हणजे मध्ये मध्ये खड्डे आहेत पण त्या रस्त्याच्या बदल्यात हा रस्ता खूप चांगला आहे या रस्ता सचिन आई शपथ समृद्धीचं काम खूप जोरात चालू आहे आता आम्ही त्याच्या खालूनच जातो म्हणजे हा ब्रिज आहे समृद्धीचा याच्या खालून चालू आहे आणि ब्रिज दाखवतो केवढा मोठा आहे एवढे मोठे मोठे ब्रिज आहेत हायवे सरळ पूर्ण ब्रिज कम्प्लीट होता आलाय आता चालू कधी होतो काय माहिती असे खड्डे लागतातच मध्ये मध्ये पण तिकडच्या पेक्षा इकडचे खड्डे कमी आहेत रस्ता चांगला आहे आम्ही तुम्हाला हा प्रिफर करतोय तुम्ही हा रस्ता नक्की ट्राय करा आणि जर पावसाळ्यात आले तर तुम्हाला इकडचा निसर्ग पण चांगला बघायला भेटेल सगळं हिरवगार असतं तसं आता पण हिरवगार आहे आणि मध्ये एक डॅम लागतो तो डॅम पण तुम्हाला दाखवतो फोटो लोकेशनसाठी भारी आहे आणि 3 किल्ले पण लागतात ते किल्ले पण तुम्हाला दाखवते कोणते कोणते चला तर मग आता डॅमच्या इथं थांबू फोटो क्लिक करू इन्स्टाला टाकू आणि इन्स्टाला फॉलो नाही केलं तर त्याची लिंक खाली आहे इन्स्टाला फॉलो नक्की करा खाली गेलाय रे न्यायची गाडी तिथं आई शपथ काय फोटो येतील खाली बघ ना किती तिथून पुढून रस्ता आहे तो तिथून जिथून आपण टाकायचो ना तिथूनच आहे तो खाली बघ एवढा गेलाय पाणी पहिल्यांदा एवढा खाली गेलाय तर मी तरी बघितलंय पाणी सोडलंय वाटतं भरपूर न्यायची खाली कार गेली म्हणजे आपली पण जाईल कॅम्पिंग पण भारी होईल पण बोलतात याच्यात मगरमच्छ सोडले काय माहिती तर आता आम्ही चालू आहे डॅम मध्ये म्हणजे पहिले इथपर्यंत पाणी असायचं इथं खालीपर्यंत
आता जरा खाली गेला इथं गाडी पण खाली जाते तर आम्ही गाडी घेऊनच चाललो तिथं खाली गाड्या धुतात ते तिकडं तिकडे नेते गाडी आता फोटो विटो काढूया कॅम्पिंग करण्यासाठी पण जागा भारीच आहे जर कधी आमचा प्लॅन झाला तर इथं पण नक्की कॅम्पिंग करू कारण कॅम्पिंग करायला आम्हाला जास्तच आवडतं पाणी खूप सोडलं आहे वाटतं तर पुढं डॅम आहे डॅम पण दाखवतो भरपूर खाली गेला आहे डॅम कसा काम चालू आहे की काय पोरं आंघोळ पण करतात ते करायची का रे आंघोळ नाही टॉवेल बिगर नाही आणलाय रे असे पॅन्ट तर आहे टॉवेल बिगर घेऊन नाही आता पाणी साईड नाही तर हा डॅम आहे सॉरी डॅम इकडे ही भिंत आहे हा पूर्ण पसारा आहे पाण्याचा म्हणजे पावसाळ्यात इथं पण पाणी असते मासे पण असतील तिथं पुढं पावसाळ्यात वॉटरफॉल असतो इकडं पण कोपऱ्यात असं वाटतं जर तुम्ही बावली डॅमच्या रस्त्याने आलात तर तुम्हाला हा एक डॅम लागतो म्हणजे भारी लोकेशन आहे फोटो काढण्यासाठी किंवा मजा विजा करण्यासाठी भारी लोकेशन आहे आणि पावसाळ्यात जर आलं तर अजून चांगलं आहे कारण पावसाळ्यात भरलेला जास्त असतो धबधबे निघालेले असतात सगळं हिरवंगार असतं त्याच्यामुळे अजून भारी दिसतं सचिन गाडी हळत आलो पडलो असतो आता आपण मजा आली इथं खाली काम पण चालू आहे खडी जास्त आहे त्यामुळे गाडी स्लिप मारते मी घेऊन आता गाडी तर आता आम्ही पोहोचलो आहे आंबेवाडीच्या इथं म्हणजे ह्या रोडनी जाताना मध्ये आंबेवाडी गाव लागतं आणि इथे तीन किल्ले आहेत सॉरी तीन किल्ले आहेत कळसूबाई शिखर ते सगळ्यात उंच दिसतंय ते तुम्हाला कळसूबाई शिखर आणि हे अलंग मदंग कुलंग हे किल्ले आहेत इथं पावसाळ्यात आलं तर इथं निसर्ग अजून खुलून येतं त्यामुळे पावसाळ्यात तिथून नक्की या सचिन कर तू इथं चायनीज किती टाइम खाल्ला किती टाइम कोण कोण आपण एक खा एकदा खाल्लं परत मुकुंदला इथूनच नेलेले आम्ही दिल्ली मुकुंद इंदोऱ्यावरून तर आता खाऊया मग गावाकडे जाऊया तर हे आहे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसूबाई तर इथून माझं गाव आहे 4 किलोमीटर लांब तर आम्हाला अभिमान आहे या गोष्टीचा की महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर माझ्या गावापासून एवढ्या जवळ आहे आणि आमच्या नगर जिल्ह्यात आणि आमचा अकोले तालुका पण तसा